आणि विधिमंडळातील बाळासाहेबांच्या तैलचित्र सोहळ्याबाबत उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पत्रिका पाठवली जाणार आहे सरकारी निमंत्रण पत्रिकेमध्ये ठाकरे कुटुंबियांचं नाव नाही त्यांच्यासाठी वेगळी पत्रिका पाठवली जाणार आहे तेवीस तारखेला विधानभवनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं जाणार आहे आणि त्यासाठीची ही पत्रिका आपण पाहतोय मूळ पत्रिकेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण असा मसुदा लिहिलेला आहे मात्र त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नाहीये या संदर्भातली अधिक माहिती राजू सोनावणे आपल्याला देतील राजू कविता पाहतो आपण पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे आहे यांचं तेलचित्र अनावरण सोहळा तेवीस जानेवारीला पार पडणार आहे आणि याची जय तयारी केलेली आहे ज्या प्रकारे अध्यक्षांनी सांगितलं आहे की ठाकरे कुटुंबियाच्या सगळ्या मान्यवर व्यक्तींना जे आहे ते आमंत्रित केलेलं आहे आता ही जी आमंत्रण पत्रिका आहे यामध्ये प्रोटोकॉलनुसार नाव आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती आणि विरोधी पक्ष यांची नावं आहेत मात्र ठाकरे कुटुंबियातल्या सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित केलेलं आहे सन्मानपूर्वक जे आहे ते आमंत्रित केलेलं आहे असं सांगण्यात आलं नेमकं व्यासपीठावरती कोण कोण असणार आहे आतापर्यंत सांगितलेलं नाही मात्र प्रोटोकॉलनुसार जे जे व्यक्ती असतील त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू त्यांचा सन्मान करू असं जे आहे ते अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ही पहिली कार्यक्रम पत्रिका पाहायला मिळते आणि ह्या पहिल्या कार्यक्रम पत्रिकेवरती प्रोटोकॉलनुसार जे काही शासकीय पद आहे त्याच पदावरती मान्यवरांना निमंत्रित केलेलं पाहायला मिळते आणि थोड्याच दिवसामध्ये पुढच्या एक दोन दिवसामध्ये ठाकरे कुटुंबियांना आणि सर्व आमदारांना खासदारांना आणि राज्यातल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना त्याच प्रमाणे कला क्रीडा क्षेत्रातील सुद्धा व्यक्तींना ही निमंत्रण पत्रिका पाठवली जाणार आहे जे जे बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेलं आहे किंवा त्यांच्याशी त्यांचा संबंध आलेला अशा सगळ्यांना मी आमंत्रित केलेलं आहे असं अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हा सोहळा तेवीस जानेवारीला सहा वाजता सुरू होणार आहे याचं सूत्रसंचलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते सेलिब्रिटी करणार आहे त्याचप्रमाणे अनेक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील क्रीडा सुद्धा मान्यवर उपस्थित राहणार आहे त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे हे उपस्थित राहतात का त्यांचं कशा प्रकारे जे आहे तो सन्मान केला जातोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं जाणार आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहिती बद्दल राजू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट